तत्काल न्यूज़ लाइव के वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन प्रेस कीजिए। माननीय जयंत पाटला ने नवीन पद्धत पाटले की जे काही निर्णय होतील ते वरून खाली ने खालून वर येतील, म्हणजे पहिला जिल्हाध्यक्ष किंवा स्थानिक लोकांची मत घेतली जातील, मग ती दादा दिलीपराव जयंतराव जितेंद्र आनंद सगळ्याचा विचार करतील आणि मग कार्य अध्यक्ष किंवा कुणाला तिकीट वाटायचा निर्णय घेईल। आणि त्याचबरोबर सर्वेची एक नवीन पद्धत, कुठलंही इलेक्शन असू दे सर्वे हा झालाच पाहिजे आणि जास्तीत जास्त तिकीटं ही मेरिटवर वाटली जायची गेली पाहिजे, हा एक प्रयत्न सातत्याने जयंतरावच्या माध्यमातून होतो। भाजपचे खूप एक वरिष्ठ नेते दिसले त्या कार्यक्रमात पुस्तकाच्या, आणि साधारणपणे मी काय त्यांच्याफार बांधली जात नाही कारण का ते इतके यशस्वी आहेत की त्यांना फार काही कोणाशी बोलायची आणि त्यांचं इनकमिंग तर बंदच असतं, त्यांना ऐकायला काहीच आवडत नाही, त्यांचं नेहमी आउटगोईंग चालू असतं आणि त्याच्यामुळे ज्यांना आयुष्यातलं सगळं सार्थक कळलंय त्यांना आपण काय सांगणार। ते मला भेटले परवा आणि ते म्हणजे मला सुप्रिया तुझ्याशी काहीतरी बोलायचं, खासदार आहे ते राज्यसभेचे, मंत्री नाही आहे पण भाजपमध्ये अतिशय महत्वाच्या जबाबदारी। मी म्हटलं काय, तर म्हणजे मला एक गोष्ट तुला कबूल केली पाहिजे। म्हटलं काय कबूल, हे करतात म्हणजे कुठला दिवस आहे आज, कुठून सूर्य उगवलाय, एक आमच्याकडून चूक झाली ते ऐकून तर मला आधी धक्का बसला, ह्यांच्याकडून चुका होतात। मी काय त्यांना बोलले नाही, म्हटलं तुमच्याकडून कुठली चूक झाली, ते म्हणले नाही आम्ही महाराष्ट्रात ना जरा ओव्हर कॉन्फिडन्सच होतो की आमची सगळ्यात मोठी चूक झाली आणि जे इनकमिंग आम्ही तुमच्याकडून केलं ना आणि आमचा कार्यकर्ता जो निष्ठावान 50 वर्ष आमच्यावर राहिला त्याला डावललं आणि तुमच्याकडून जे लोक आम्ही घेतले ना आणि आमच्या लोकांवर अन्याय केला की आमची सगळ्यात मोठी चूक होती आणि त्याच्यामुळे आमचं सगळ्यात नुकसान झालं, हे मी म्हणत नाही तो भाजपचा नेता म्हणतो। ते गटबाजी आपल्या पक्षातली नव्हते म्हणत, ते भाजपमधली गटबाजी, ज्याचा उल्लेख तुम्ही केला की अर्धी नवी मुंबई एकाला दिली आणि दुसरी दुसऱ्याला दिली, ती गटबाजी आपल्या पक्षात नाहीये, ती गटबाजी भाजपमध्ये आहे। कारण का हेच देऊन लोक आपल्याकडे असताना किती भांडले की माझ्या डोळ्याने पाहिले, आपला काय पक्ष म्हणजे ह्यांच्यासारखा अमेरिकन कॉर्पोरेशन नाही, हायर आणि फायर, त्यांच्याकडे तुम्ही विचार करा, ते हायर करतात कामाचा असेल तर तुला काहीतरी मिळेल, नसेल तर तो फायर होतो। कुणाला वाटलं होतं का देवेंद्र फडणवीस काय म्हणले होते की पवार साहेबांनी रिटायर झालं छान मार्गदर्शन केलं होतं, आता रिटायर व्हायचं महाराष्ट्राने नाही ठरवलं पवार साहेबांनी, एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा, महाराष्ट्र एक तरफ देवेंद्र फडणवीस, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात, त्याच्यामुळे खूप करिअर माणसांनी, म्हणजे आता जर पवार साहेब म्हणले असते की नाही नाही आता सोडून देतो, देवेंद्र म्हणतात ना तर रिटायर होतो, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नाही ना तसा, खरंच हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे। म्हणजे मला उलट वाटतं की मी अमित शहाने पत्र लिहायला पाहिजे की माननीय अमित भाई जर आमच्या महाराष्ट्रात असे काही कॉन्टॅक्टवाले लोक असतील तुम्ही तातडीने त्याची एक SIT करा, इन्क्वायरी लावा, कारण का माझ्या देशाचा प्रश्न, माझ्या देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, तर माझ्या महाराष्ट्रातल्या एखाद्या आमदाराचे कॉन्टॅक्ट अशा लोकांशी असेल आणि तो त्याची भर सभेमध्ये कबुली केली असेल तर माननीय अमित शहानी ह्याची तातडीने इन्क्वायरी लावावी, एक SIT बसावी आणि माननीय देवेंद्र फडणवीसांचा लाडका शब्द आहे पारदर्शकपणे महाराष्ट्राला जनतेला उत्तर द्यावं की नक्की काय झालं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत।